दोनशे एकोणतीशांश मीटर्स अर्थात तेराशे पाच किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत श्रोते आता सकाळच्या ठीक सहा वाजून पाच मिनिटं आणि छत्तीस सेकंद झाली आहेत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाखा या कार्यक्रमात साक्षरता याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आता प्रसारित करीत आहोत श्रोते हो सादर नमस्ते आत्मसाक्षात्काराने मानवी जीवनाचे खरे सोने होते शाश्वत सुखी आणि आनंदी व्हावयाचे असेल तर मानवी जीवनात आत्म्याच्या शक्तीला ओळखणे गरजेचे ठरते कारण मानवी जीवनाचा मूलभूत आधार आत्मा आहे शरीरातील आत्म्याची दिव्य शक्ती अत्यंत मोलाची असते आत्म्यामुळेच देहात चैतन्यता येते त्याच्यामुळेच तर कर्तृत्व भोक्तृत्व आणि इतर अधिकारपदाच्या गोष्टी प्राप्त होत असतात आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ता इति आहुर म्हणजेच व मनिषी लोकांनी भोक्ता कोणाला म्हटले आहे आत्मा इंद्रिय आणि मन हे तीन तत्व एकत्र येतात तेव्हाच तो प्रत्येक वस्तूंचा भोक्ता समजला जातो मानवी जीवनात शाश्वत सुख आणि आनंदाची प्राप्ती करावयाची असेल तर अशा या आत्म्याचा साक्षात्कार करविणे हे प्रत्येकासाठी आवश्यक असते मनामध्ये नाना प्रकारच्या विचारांचे वादळ उठत असते कारण मन हे चंचल आहे मन हा घटक जड मानला जातो त्याबरोबरच इंद्रिय आणि बुद्धी यांचे देखील आत्म्याच्या नंतरच कार्य घडत असते आत्मा हे प्रमुख तत्व इंद्रिय मन आणि बुद्धींच्या सहाय्याने कर्म करीत असते पण या आत्म्याचा अवमान होता कामा नये यासाठीच नीतिकारांनी म्हटले आहे सर्व काही सोडले तरी चालेल परंतु आत्म्याची संगत सोडता कामा नये सर्वांचा त्याग करावा परंतु आत्मार्थी पृथ्वी तेजेत आत्मकल्याणासाठी माणसाने या सर्वांचा देखील त्याग करावा असे म्हटले आहे हा आत्मा कसा आहे यावर उपनिषदात प्रकाश टाकताना म्हटले आहे अनोरणियान महतो महियान जन्तो नहीतो आत्मा असे जंतो निहितो गुहायाम म्हणजेच हा आत्मा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे तो मानवाच्या हृदय रूपी गुहेमध्ये विराजमान आहे तम वीत शोको म्हणजेच निष्काम कर्म करणारे आणि हर्ष शोक विरहित असलेले ज्ञानी संत लोक हेच त्या ईश्वराच्या कृपेने त्या महान आत्म्याला ओळखतात त्याच्या महिमेला जाणू शकतात आत्म्याचे मोजमाप करीत असताना आम्हा सर्वांची बुद्धी खुंटते उपनिषदात म्हटले आहे बालाग्रशतभागस्य शतधाकल्पितस्य म्हणजे डोक्यावरील एका केसाचा अग्रभाग काढून घेतला आणि त्या अग्रभागाचे शंभर भाग केले त्याही शंभर भागापेक्षा एक भाग घेऊन त्याचाही पुढे शंभर भाग केला तर त्यातील शंभरावा भाग म्हणजेच आत्मा आहे इतका तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे मात्रो अयम पुरुष हृदय आकाशे प्रतिष्ठित एवढाला हा पुरुषतत्व म्हणजेच आत्मतत्व हृदयांच्या आकाशामध्ये अवकाशामध्ये प्रतिष्ठित आहे उपनिषदामध्ये महर्षी याज्ञवल्क आणि त्यांच्या पत्नी मैत्री या दोघांचा संवाद अतिशय प्रेरणादायक ठरणार आहे सांसारिक मोह मायातून वैराग्य प्राप्त झालेले याज्ञवल्क म्हणतात की आता मी हे राज्य सोडून जाऊ इच्छितो हे धन मी आपणास देऊ इच्छितो तेव्हा मैत्री म्हणते एन अहम न अमृतास्याम ते किंम कुर्यामिती ज्या स धनसंपदेमुळे मला अमृतपदाची प्राप्ती होणार नसेल तर ते धन घेऊन तरी मी काय करू आत्मा वा अरे दृष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधी ध्यासितव्य म्हणजेच या आत्म्यालाच पाहावे त्याचीच महत्ता गावी त्याचीच आज्ञा पालन करावी आणि त्याचे सर्व काही मानावे आणि निरंतर त्या आत्म्याचेच चिंतन करावे शरीर मन बुद्धीच्या पलीकडे आत्मा ही शक्ती दिव्यत्वाला प्राप्त करून घेणारी आहे आज माणसे दुःखाकडे वळत आहेत नाना प्रकारच्या दोषामध्ये गुरफटलेले आहेत मानवी जीवन जर यशस्वी करावयाचे असेल आत्मसाक्षात्कार करणे अत्यंत मोलाचे आहे आणि हीच खरी काळाची गरज देखील आहे सध्याच आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाखा का या कार्यक्रमात आत्मसाक्षरता याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार ऐकलेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला